हा निर्णय सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या ताटात माती कालवणार आहे. अध्यक्ष महोदय, सोयाबीन हे महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातल्या अर्थकारणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं पीक आहे आणि गेल्या वर्षी चांगले भाव मिळाल्यामुळे यावेळी शेतकऱ्यांनी चांगली लागवड केली होती, परंतु काही पावसानं सुरुवातीच्या काळात पेरणीच्या वेळी ताण दिला आणि काढणीच्या वेळी अतिवृष्टीचा फटका बसला आणि त्यात केंद्र सरकारनं काही निर्णय घेतले, म्हणजे 12 लाख मेट्रिक टन सोयाबीनची आयात करणं असेल, तेलबिया आणि खाद्यतेलांवरचं स्टॉक लिमिट लावणं असेल किंवा खाद्यतेलांवरचं आयात शुल्क कमी करणं असेल, यामुळे सोयाबीनचे भाव कोसळलेले आहेत आणि अशात आता ऑल इंडिया पोल्ट्री ब्रीडर्स असोसिएशनच्या दबावाला बळी पडून केंद्र सरकार उर्वरित 5.5 लाख मेट्रिक टन सोयाबीन आयात करण्याचा विचार करत आहे. हा निर्णय सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या ताटात माती कालवणार आहे, त्यामुळे आपल्या माध्यमातून माझी मंत्रालयाला विनंती आहे की या निर्णयाचा फेरविचार व्हावा आणि पोल्ट्री उद्योग सुद्धा आपलाच आहे पण त्या दृष्टीनं सोयाबीन उत्पादक शेतकरी आणि पोल्ट्री उद्योग या दोन्हींचा फायदा होईल अशा पद्धतीनं मध्यम मार्ग काढण्यात यावा. धन्यवाद.